जी घटना घडली त्याच्या अगोदर असे सोशल मीडियामधून बरेचसे मेसेजेस गेले की रात्री जे मुसलमान येतील आणि ते ज्यांना कोरोना झालेला असे लोक येतील, तुमच्या विहिरीमध्ये थुंकतील, असं होईल, तुमची मुलं पळवतील, अशा अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत. आणि अफवा पसरवण्याने कोण याची नावंसुद्धा आता आलेली आहेत. त्याच्यात माझ्या मित्राचा एक मुलगा आहे, मी त्याचं नाव घेणार नाही, मला फार वाईट वाटलं. ते त्याचे वडीलही RSSचे होते पण त्यांनी कधी या तऱ्हेचं काम केलं नाही. आता ही काय ही मुलं करतात मला काय कळत नाही. असं करणं अतिशय चुकीचं आहे. आत्ता इतकं मोठं संकट असताना समाजामध्ये या तऱ्हेने द्वेष भावना पसरवणं आणि एका समाजाला दोषी ठरवणं हे अतिशय चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, तिथे जे घडलं त्याच्यामध्ये सुद्धा BJPचेच लोक मोठ्या प्रमाणात होते. तिथे जे जे गाव आहे ते त्या गावामध्ये ग्रामपंचायतसुद्धा BJPचीच आहे. आता हे काय त्याची एन्क्वायरी होईल आणि मुख्य म्हणजे तिथल्या पोलीस ऑफिसर्स का कमी पडले याच्या संबंधात ही एन्क्वायरी झाली पाहिजे. अगदी SPची सुद्धा एन्क्वायरी झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि या संबंधामध्ये शांतता निर्माण करण्यामध्ये सरकार एकदम यशस्वी झालेलं आहे. सरकारने अतिशय चांगल्या रीतीनं ते हँडल केलेलं आहे हे मानलं पाहिजे. पण 3 लोकांचा मृत्यू झाला याच्याबद्दल दुःख आहे. हे होणं अतिशय चुकीचं आहे आणि यात पुढे अशीच घटना घडणार नाही असं पाहिलं पाहिजे. आणि अफवा पसरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली गेली पाहिजे.